क्लाउडरीचं फाईल तुम्ही ज्यावेळी एक्स्ट्रॅक्ट कराल त्यावेळी तुम्हाला हे ब्लू कलर दिसेल, ते तुम्हाला व्हर्च्युअल बॉक्सला इम्प्लिमेंट करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला क्लाउडेरा ज्यावेळी तुम्ही इन्स्टॉल करा त्यावेळी तुम्हाला हा फ्रंट व्ह्यू भेटेल. सो त्याच्यानंतर तुम्हाला इक्लिप्स नावाचं एक ॲप्लिकेशन आहे डेस्कटॉपला, ते तुम्हाला ओपन करावं लागेल वर्ड काउंटच्या प्रोग्रॅमसाठी. सो मी आता जस्ट डबल क्लिक करतोय. सो ही स्टेप आहे, याच्यामध्ये आपण इक्लिप्स ॲप्लिकेशन ओपन करतो. सो थोड्या वेळ वेट केल्यानंतर इक्लिप्स ॲप्लिकेशन ओपन होतं. सो आपल्याला ती एरर येत आहे. जस्ट एक काम करा, ज्यावेळी अशी एरर येईल त्यावेळी जस्ट तुमचं जे क्लाउडेरा जे पूर्ण आहे ना ओएस ते तुम्ही रिस्टार्ट करू शकता त्या केसला. सो जस्ट शटडाऊन करा जर असा प्रॉब्लेम आला तर, आणि त्यानंतर तुम्हाला फक्त रिस्टार्ट करा. सो रिस्टार्ट करण्यासाठी परत तुम्हाला व्हर्च्युअल बॉक्सला जावं लागेल, आणि व्हर्च्युअल बॉक्सला गेल्यानंतर तुम्हाला परत ती ओएस स्टार्ट करावं लागेल. सो हे दरवेळी आपल्याला नाही करावं लागणार, ज्यावेळी एरर येतील त्याचवेळी हे करावं लागणार. सो इथे तुम्हाला दिसेल क्लाउडेरा. सो ऍक्च्युली क्लाउडेराचा जो ऑपरेटिंग सिस्टम आहे तो ओरॅकल 64-bit आपल्याला सेट करावा लागतो. सो मी जस्ट स्टार्ट करतो आता इथे. सो आता तुम्ही बघू शकता इथे मी जे ओएस स्टार्ट केलं आहे. सो इथे आता ओएस स्टार्ट होत आहे. सो इथे ओएस स्टार्ट होत आहे आता सध्या. सो इथे ओएस स्टार्ट झालंय, आपण परत अजून एकदा स्टार्ट करूया. ज्यावेळी तुमचं सिस्टम बूट होईल तर फर्स्ट थिंग इज दॅट तुम्हाला इक्लिप्स ॲप्लिकेशन ऑन करावं लागेल. सो इक्लिप्स ॲप्लिकेशन ओपन करा. सो थोडा वेळ जस्ट वेट करावं लागेल, जस्ट पहिल्या स्टार्टिंगला थोडं वेट घेत. सो ज्यावेळी ओपन होईल सो तुम्हाला एक न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायला आहे.
सो आता जस्ट मी डेमोसाठी माझा एक प्रोजेक्ट ऑलरेडी मी केलेला आहे वर्ड काउंट. सो आता तुम्हाला एक न्यू प्रोजेक्ट करावा लागेल. मी जस्ट फर्स्ट पासून तुम्हाला सांगतो, फाईल न्यू जावा प्रोजेक्ट. ज्यावेळी तुम्ही जावा प्रोजेक्टला क्लिक कराल त्यावेळी एक विंडो ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं नाव एंटर करायचं आहे. सो आता मी एक नाव एंटर करतो, वर्ड काउंट फायनल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जस्ट एंटर क्लिक करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही एंटर क्लिक कराल त्यावेळी तुमचा तो प्रोजेक्ट क्रिएट होईल, जसं इथं झालेला आहे माझा वर्ड काउंट फायनल. त्याच्यानंतर मला त्याला राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर मला एक न्यू नावाचा ऑप्शन होईल. सो न्यूमध्ये जायचं आहे आणि क्लास. सो आपल्याला आता मेन इथे तीन फाईल्स तयार करायच्या जावाच्या. सो फर्स्ट इज डब्ल्यू सी ड्रायव्हर, सेकंड इज डब्ल्यू सी मॅपर अँड थर्ड इज डब्ल्यू सी रिड्युसर. सो आता आपण पहिली फाईल क्रिएट करतोय डब्ल्यू सी ड्रायव्हर. सो जस्ट वॅट ओके. सो ज्यावेळी तुम्ही फाईल क्रिएट कराल तुम्हाला हा व्ह्यू दिसेल, ज्याच्यामध्ये डिफॉल्ट पॅकेजमध्ये जे डब्ल्यू सी ड्रायव्हर फाईल आहे तुमचं ते क्रिएट झालेलं असेल. मी जस्ट माझं ॲप्लिकेशन क्लोज करून घेतो. ओके, सो त्याच्यानंतर तुम्हाला नवीन फाईल बनवावं लागेल डब्ल्यू सी मॅपर. सो इथे जस्ट ओके, सो आपण परत करूया. आपल्याला चूज करायचं आहे न्यू क्लास फाईल. सो न्यू मध्ये आपण गेलो. सो मी जस्ट करतो परत डिफॉल्ट पॅकेजला राईट क्लिक न्यू आणि क्लास. सो सेकंड फाईल आपल्याला करायचं आहे त्याचं नाव आहे डब्ल्यू सी मॅपर. सो मी ते जस्ट नाव देतो आता डब्ल्यू सी मॅपर. सो डब्ल्यू सी मॅपर आणि थर्ड फाईल आहे ती आहे डब्ल्यू सी रिड्युसर. ओके, सो आपण आता थर्ड फाईल क्रिएट करून घेऊ. सो आपण थर्ड फाईल क्रिएट करू घेऊ डब्ल्यू सी रिड्युसर. ओके, सो आता तुम्ही ज्यावेळी हे तिन्ही पण फाईल्स त्यामध्ये ॲड कराल त्यावेळी तुमचं फर्स्ट काम असणार आहे ते म्हणजे ह्या तिन्ही फाईल्समध्ये जो काही कोड आहे तो तुम्हाला तिथे प्लेस करावा लागणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑलरेडी मी मगाशी जसं बोललो माझ्याकडे ऑलरेडी मी हा प्रोजेक्ट केला आहे. सो मी इथूनच जस्ट कॉपी पेस्ट करतो. तुम्हाला ते फाईल्स गिग्स फॉर गिग्सच्या साईटवरती मिळतील, त्यावरून सुद्धा तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. आता पहिल्यांदा मी डब्ल्यू सी ड्रायव्हर ओपन करतो. ओके, सो मी हा कोड जस्ट कॉपी पेस्ट करणार आहे माझ्या आपल्या ज्या न्यू फाईल आहे त्यामध्ये. Thank you.
जसं आपण अनेकदा ट्राय करू डब्ल्यू सी ड्रायव्हरमधून पेस्ट करण्यासाठी. सो राईट क्लिक करून कॉपी, दॅन सेम राईट क्लिक करून पेस्ट. ओके, सो तुम्ही बघू शकता इथे डब्ल्यू सी ड्रायव्हरचा जो प्रोग्राम आहे तो इथे झालेला आहे. देन आता आपण राहिलेले जे दोन प्रोग्राम आहेत, दॅट इज डब्ल्यू सी मॅपर अँड डब्ल्यू सी रिड्युसर, आपण कॉपी करून घेऊया. पहिल्यांदा आपण डब्ल्यू सी मॅपरचं बघूया. सो आता आपली जी राहिलेली थर्ड फाईल आहे डब्ल्यू सी रिड्युसर, ते आपण ओपन करूया. ज्यावेळी तुम्ही तिन्ही फाईल्स कॉपी कराल तुम्हाला काही एरर्स दिसतील इथे की ओ आर जी डॉट अपाची जे आहे ते डिटेक्ट करत नाही. सो त्यासाठी जे हडूपचं वर्जन आहे ज्या जार फाईल्स आहेत ते आपल्याला ॲड करावं लागतं. सो आपण ती स्टेप आता पूर्ण करून घेऊया. सो तुम्हाला फाईलमध्ये जावं लागेल, फाईलमध्ये बिल्ड पाथ असं जे आहे त्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. जसं आपण बघू इथे. ओके, सो ते तुम्हाला करण्यासाठी इथं प्रोजेक्टच्या राईट क्लिक करावं लागेल, त्यामुळे तुम्हाला बिल्ड पाथ असेल. सो बिल्ड पाथमध्ये गेला की त्यामध्ये तुम्हाला कॉन्फिगर बिल्ड पाथ दिसेल, त्या कॉन्फिगर बिल्ड पाथला क्लिक करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर इथे ॲड एक्सटर्नल जार्स नावाचा तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. सो ॲड एक्सटर्नल जार्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि काही फाईल सिलेक्ट करायचं आहे. त्यातली पहिली फाईल आहे, त्यासाठी तुम्हाला वर्कस्पेस जे युजर्स आहेत तिथे जावं लागेल. सो त्यासाठी तुम्ही फाईल सिस्टममध्ये जावा. फाईल सिस्टममध्ये तुम्हाला युजर्स दिसेल सगळ्यात लास्टला. सो इथे यू एस आर नावाचा एक फोल्डर आहे, तिथे गेला की तुम्हाला लिपमध्ये जावं लागेल. लिपमध्ये गेला की लिपमध्ये हडूप कोर 2.0 समथिंग तुम्हाला एक फोल्डर असेल. ॲक्च्युली त्याचं नाव आहे हडूप 0.0 मॅप रिड्यूस. ओके, तिथे गेला की तुम्हाला एक फाईल सिलेक्ट करायची आहे, त्याचं नाव आहे हडूप कोर 2. आता माझ्या वर्जनला मी आहे हडूप कोर 2.0.0 समथिंग. सो ती फाईल तुम्हाला चूज करावी लागेल. सो ओके करा. त्यानंतर परत ॲड एक्सटर्नल जार्स, सेम तुम्हाला जस्ट बॅक यायचं आहे. हडूपमध्ये जावा, इथे आहे हडूप. त्यानंतर कॉमन, हडूप कॉमन नावाची जी फाईल आहे हडूप कॉमन 2.0. आता इथे आपल्या ह्या केसला 2.0.0 ही जी फाईल आहे ती तुम्हाला ओके करावी लागणार. त्यानंतर ओके करावं लागणार तुम्हाला अजून एकदा. ज्यावेळी तुम्ही आता आत जाल तुम्हाला दिसेल हे तिन्ही पण एरर्स तिथे गेलेले आहेत. ओके, आता मेन आपल्याला आपला जो प्रोजेक्ट आहे तो एक्सपोर्ट करायचा आहे. सो फाईलमध्ये क्लिक करा, एक्सपोर्टला क्लिक करा. ज्यावेळी तुम्ही एक्सपोर्टला जाल तिथे जावामध्ये जार असेल. सो जार फाईलला क्लिक करा, नेक्स्ट करा. त्याच्यानंतर एक्सटर्नल जार फाईलचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल. सो मी ते ब्राउज करतो वर्कस्पेसमध्ये. वर्कस्पेसमध्येच तुम्ही इथं एक्सप्लोर करू शकता. त्याला नाव द्या काहीतरी त्या जार फाईलला, आपलं काय आहे वर्ड काउंट फायनल. सो आपण वर्ड काउंट फायनल हे नाव दिलेलं आहे. सो नेक्स्ट करा, नेक्स्ट करा आणि फिनिश करून टाका. ज्यावेळी तुम्ही फिनिश कराल त्यावेळी एक जार फाईल क्रिएट होईल त्या सिस्टममध्ये. तुम्ही हे चेक करू शकता वर्कस्पेसमध्ये जाऊन. आता तुम्हाला दिसले ते हा जो वर्ड काउंट फायनल डॉट जार जे झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे तुम्हाला टर्मिनल ओपन करावं लागेल. मग जस्ट मी टर्मिनल ओपन करून घेतो. ओके, सो फर्स्ट कमांड इज दॅट चेंज डिरेक्टली टू वर्कस्पेस. ओके, आता आपल्याला इथे काय करायचं बघा. इथे पहिल्यांदा आपल्याला एक फाईल क्रिएट करायची आहे. ओके, सो मी इथे जातो.
सेम आपण वर्कस्पेसमध्येच आहे अजून. क्रिएट डॉक्युमेंट एम्प्टी फाईल, त्याचं नाव द्या डब्ल्यू सी फाईल फायनल डॉट टी एक्स टी. डब्ल्यू सी फाईल, ओके डब्ल्यू ई झालं, मी जस्ट चेंज करून घेतो. इथे तुम्ही काही पण नाव देऊ शकता, ओके. त्यात ती झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही कंटेंट टाकायचं, जसं आता मी एक कंटेंट टाकतो हॅलो आय एम सी एस सी स्टुडंट फ्रॉम ए डी सी ई टी. ए डी सी ई टी, ओके. जस मी जस्ट काय करतो, मी कॉपी पेस्ट करतो सेम स्टेटमेंट एक 5-6 वेळेला, ओके. मी सेव्ह केलं आणि जस्ट मी क्लोज करून टाकलं, ओके. सो आता आपण इथंपर्यंत काय केलं, जसं आपला प्रोजेक्ट बनवला, वर्ड जी काय आपली जार फाईल आहे ती एक्सपोर्ट केली, आणि जे काही एक टेक्स्ट फाईल बनवली जसं की डब्ल्यू सी फाईल फायनल डॉट टी एक्स टी, आणि त्याच्यामध्ये आता आपण काहीतरी टेक्स्ट ॲड करून घेतला, ओके. सो इथंपर्यंत तुम्ही आला असेल तर नेक्स्ट आपण बघूया आता. सो आता इथून आपल्याला काही जप ओके. सो आता फर्स्ट कमांड असणार आहे हडू एफ एस डॅश पुट डब्ल्यू सी फायनल, ओके. सेम तेच नाव परत आणि एकदा टाकायचं, डब्ल्यू सी फाईल फायनल, ओके. आपण कमांड काय टाकली, हडू एफ एस हायपन पुट सेम डब्ल्यू सी फाईल फायनल डॉट टी एक्स टी स्पेस आणि एकदा त्याच फाईलचं नाव, ओके. ही फर्स्ट कमांड असणार आहे. सो जस्ट वेट करा थोडा वेळ, ती कमांड रन होईल. ओके, सो आता ही कमांड रन झालेली आहे. आता आपण नेक्स्ट कमांड रन करूया. ओके, आता आपल्याला एक कमांड रन करायचे ज्याच्यामध्ये जो आपण जार फोल्डर असतो त्याच्यासाठी. सो त्याला आपण आता सध्या जो काही आपला कंटेंट आहे आता सध्या डब्ल्यू सी फायनल फाईल फायनल तिथे आपण डब्ल्यू सी आउटपुटला कन्वर्ट करतो. सो त्यामध्ये आपण कमांड लिहिणार आहे हडू जार आपल्या जो प्रोग्राम आहे त्याचं नाव, ओके, वर्ड काउंट फायनल डॉट जार स्पेस डब्ल्यू सी ड्रायव्हर स्पेस ओके आपल्या फाईलचं नाव देन स्पेस डब्ल्यू सी आउटपुट फायनल, ओके. सो त्यानंतर तुम्हाला एंटर दाबावं लागणार आहे आणि जस्ट थोडा वेळ वेट करा. ही ज्यावेळी सक्सेसफुली फुल कमांड रन होईल त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप करायचे आहेत. जस्ट थोडा वेळ वेट करा, याच्यामध्ये जस्ट ते कमांड्स रन होत आहेत.
जोपर्यंत हे पूर्ण टास्क होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून जस्ट नेक्स्ट टास्क करू नका, कारण हे पूर्ण झाल्याशिवाय जे आपल्या आउटपुट आहे ते आपल्याला दिसणार नाही आहे. सो हा फार इम्पॉर्टंट कमांड आहे ही, की झाल्याशिवाय आपल्याला नेक्स्ट आउटपुट दिसणार नाही आहे. सो ॲक्च्युली तुम्ही बघू शकता आता जे पूर्ण आउटपुट आहे ते आलेलं आहे. आता आपण आपलं जो पर्टिक्युलर जे रन केले आता डब्ल्यू सी आउटपुटला आपण जे टाकलंय ते आता आपण रन करूया. सो हडूप fs हायफन स्कॅट परत wc आउटपुट फायनल, जर आपण फाईलचं नाव टाकलेलं असणार आहे txt ते इथं लिहायचं आहे स्लॅश पार्ट डॅश 00000 फाय टाइम्स 0 जस्ट एंटर करा. ओके सो आता ही कमांड काय करते, ऍक्च्युली आपला प्रोग्राम रन होता, आपला मेन प्रोग्राम आहे वर्ड काउंटचा. सो आपल्या फाईलमध्ये आता ADCT 6 वेळा आलेला आहे, CSE 6 वेळा आलेला आहे, फ्रॉम 6 टाइम्स हॅलो 6 टाइम्स, आय 6 टाइम्स, स्टुडंट 6 टाइम्स आणि एम 6 टाइम्स. सो अशा पद्धतीने आपण पूर्ण जो वर्ड काउंटचा प्रोग्राम आहे तो सक्सेसफुली रन केलेला आहे. थँक्यू.